इथे बघा, मी चण्याची टिक्की बनवते, याला कबाब बी बोलतात. तर चणे घेतलेत उकडून, मीठ टाकून उकडून घेतलेत मेनला. आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्याच्यात आता बघा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण आणि थोडासा अद्रक टाकून हे वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरला. हे बघा, मी असं वाटून घेतलेला चण्याला, ते काढून घेऊया. असं जाडसरट ठेवलंय मी, जास्त बारीक नाही केलं. याच्यात 2 चम्मच बघा, या चमच्याने पाणी टाकून याला वाटून घेतले मी. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक उकडलेला बटाटा, मी असा किसून घेतलाय. आपण टाकायचं बघ, कोथिंबीर टाकायचं बारीक चिरलेली, कांदा टाकायचा बारीक चिरलेला. आणि इथं बघा, मी थोडंसं आमचूर पावडर घेतलंय, हळद घेतली आहे, धनिया पावडर, लाल मिरची पण घेतली आहे. टाकूया आता. आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून. आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घेते. आता इथं बघा, मी मिक्स करून घेतलं. आता याच्यात बेसन पीठ टाकूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, सगळं टाकून मिक्स करून बेसन बी चांगलं मिक्स करून घेतलंय. आता हाताला तेल लावून घ्यायचं. हे बघा, हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि आपण आता हे टिक्क्या बनवायला घेऊया. असं असं करून याला थापून असं. हे बघा, सगळ्या अशाच करून घ्यायच्यात आपल्याला आता टिक्क्या. बघा, अशा करून घेतल्यात मी टिक्क्या. आता यांना आपण फ्राय करून घेऊ. इथे बघा, कढईमध्ये मी तेल ठेवले गरम करायला. आता टिक्क्या आपण सोडूया ह्याच्यात. आपण चांगले यांना फ्राय करून घ्यायच्यात बघा, एकदम मस्त. मी आता इथं 4 फ्राय करणार आहे. आता यांना बघा, मी पलटून घेते. इकडून पण आपल्याला चांगला कलर येऊ द्यायचा आहे. हे बघा, इकडून मस्त कलर आला आहे. आता इकडून घेऊ द्यायचा चांगला. हे बघा, किती मस्त कलर आलाय. हे बघा आवाज. आता आपण काढून घेऊया. तयार आहे आपली चण्याची टिक्की किंवा कबाब. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.